नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण महाराष्ट्राचा भूगोल भाग 4 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती केव्हा झाली याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर प्रश्न पहिला, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1981। प्रश्न दुसरा, रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे सिंधुदुर्ग। प्रश्न तिसरा, लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने झाली? उत्तर आहे उस्मानाबाद जिल्हा। प्रश्न चौथा, लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या साली झाली? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1982। प्रश्न पाचवा, औरंगाबाद व जालना जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1 मे 1981। प्रश्न सहावा, औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे जालना। प्रश्न सातवा, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न आठवा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? उत्तर आहे 26 ऑगस्ट 1982। प्रश्न नववा, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने झाली? उत्तर आहे बृहन्मुंबई। प्रश्न दहावा, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? उत्तर आहे 1 ऑक्टोबर 1990। तर मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली याविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।